गजानन गणपतीचं वंदन झालेलं आहे झालेलं आहे. आता म्हणले 33 कोटी देव देवतांना बोलवायचं बोलवायचं, त्यांना इथं मानाचं स्थान द्यायचं स्थान द्यायचं. पण मी काय म्हणतो गोंधळी बुवा, बोला ना. हे 33 कोटी देव देवता येणार तरी कसे? मोटरसायकलवर बसून येतील. ओ कुठं मोटरसायकलवर देवाला आणताय? अहो पेट्रोलचे एवढे भाव वाढले, इथं सामान्य माणसाला पेट्रोल परवडा ना, आणि देवाला कुठून तुम्ही मोटरसायकलवर आणायला निघाले? नकोय का? हा मग मना सन्मानाने देवाला इथे बोलवायचं. कसं? आणि त्यांना सांगायचं की भगवंता हा आम्ही तुला पाहिलेलं नाहीये बरोबर, पण भगवंता आम्ही पाहिला या निसर्गाच्या सानिध्यामध्ये बरोबर आहे. अनवाणी पायानं आपण 9 दिवस देवीची पूजा करण्याच्या ऐवजी हा माझ्या माता भगिनींना आणि आपल्याला सुद्धा विनंती करतो की अनवाणी पायानं 9 दिवस देवीची पूजा करण्याच्या ऐवजी त्या नवरात्रामधील प्रत्येकाने 1 दिवस एक झाड जर लावलं तर कोविडच काय पण कोविडचा बाप सुद्धा आपल्याला मारू शकणार नाही. बरोबर आहे. आपल्याकडे प्राणवायू मिळत नव्हता आणि कोविडच्या काळामध्ये निसर्गही आपल्यावर कोपलेला होता बरोबर, आणि ऑक्सिजन आपल्याला कमी पडू लागला. पण इथून पुढे असा मोठा जर एखादा व्हायरस आपल्याकडे आला तर निश्चितच आपण निसर्गाची पूजा करणं गरजेचं आहे गरजेचं आहे, आणि म्हणून त्या भगवंताला साकडं घालायचंय घालायचं. लागला लो आंबे लागला लो कोल्हापूर अंबाबाई गोंधळा ये तुळजापूर भवानी गोंधळा ये हा तुळजापूर भवानी गोंधळा ये माहुरची रेणुका गोंधळा ये माहुरची रेणुका गोंधळा ये पुण्याची पर्वती गोंधळा ये पुण्याची पर्वती गोंधळा ये मांढरची काळू आई गोंधळा ये मांढरची काळू आई गोंधळा ये पुण्याची पर्वती गोंधळा ये आमच्या ठाण्याची गेवडी गोंधळा ये गोंधळाची जीवदानी गोंधळा ये मुंबईची ममदेवी गोंधळा ये ग राहिल्या साहिल्या गोंधळा ये चुकलं माकलं गोंधळा ये या भूतलावरती माणूस नावाचा जो प्राणी आहे ना तो इतका बदमाश आहे तो देवाला सुद्धा सोडत नाही. म्हणजे सगळं भगवंतासाठी करायचं आहे, सगळे एक आहेत, एका ईश्वराची लेकरं आहेत बरोबर, एकच अल्लाह आहे, एकच भगवंत आहे बरोबर, एकच देव आहे, आणि त्या ईश्वराला सुद्धा हा माणूस नावाचा प्राणी सोडत नाही. म्हणजे त्याच्याकडून काही चुकलं म्हणून देवाला म्हणतो आम्हाला माफ कर. देवा चुकलं माकलं गोंधळा या राहिल्या साहिल्या गोंधळा ये तुझा गोंधळ मांडिला चमक सोन्यानं मडविला खरंय म्हणलं गोंधळी बुवा खरं आहे. प्रथेप्रमाणे 33 कोटी देव देवतांना आव्हान झालेलं आहे झालेलं आहे. पण मी काय म्हणतो गोंधळी बुवा, बोला ना. हा गोंधळ कुणाचा आणि कशासाठी घातला जातो ते जरा या बोळ्या भक्तांना इसकटून सांगा. घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभावी म्हणून लाभावी या चाकूर परिसरामध्ये हा शांती समृद्धी लाभावी म्हणून लाभावी म्हणून समाधानाने देवीचा गोंधळ घालण्यासाठी हा भैयांनी मुंबईवरून गोंधळी बोलवला बरोबर आहे. आपल्या इकडे भरपूर गोंधळी आहेत, त्यांनाही इकडे बोलवलं असतं बरोबर. निश्चित त्यांनी सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी या भूतलावरती इथे जमिनीवरती आले असते आले असते. ज्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि संस्कार संस्कृती असते बरोबर, अशा परंपरेच्या पायकांसाठी भगवंताला बोलायचं बोलायचं, आईला सांगायचं काय सांगायचं, तू तुझा घर सोडायचा हा, आणि इथे या सगळ्या मांडवामध्ये बसलेल्या भक्तांना आशीर्वाद द्यायला यायचं हा, आणि कपिल भैयांच्या वाढदिवसानिमित्ताने हा त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो अशी मी देवीची मी प्रार्थना करतो. पण मला काय म्हणायचंय गोंधळी बुवा, हा समजा हा आता हा देवीचा मुख्य गोंधळ सोडून
संसारात असे किती प्रकारचे गोंधळ आहेत, भरपूर गोंधळ आहेत, बघा ना कालपासून किती गोंधळ चाललेत. पण एखादा गोंधळाचं उदाहरण द्या ना. अहो सासूचा गोंधळ, सुनेचा गोंधळ, सासूचा गोंधळ, सुनेचा गोंधळ, सासूचा गोंधळ, सुनेचा गोंधळ, सासूचा गोंधळ, सुनेचा गोंधळ, आईचा गोंधळ, बापाचा गोंधळ, आईचा गोंधळ, बापाचा गोंधळ, आईचा गोंधळ, बापाचा गोंधळ, आईचा गोंधळ, बापाचा गोंधळ, मायचा गोंधळ, बाबाचा गोंधळ, मायचा गोंधळ, बाबाचा गोंधळ, आईचा गोंधळ, बाबाचा गोंधळ, आईचा गोंधळ, बाबाचा गोंधळ. नुसतं संसारातल्या घरामध्येच गोंधळ नाहीये, मग तर आज भारतभरामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. खरं आहे, सगळा वैचारिक गोंधळ आहे, चळवळीचा गोंधळ आहे. बरोबर आहे, समता राहिलेली नाही, ममता राहिलेली नाही, ती आपल्याला आणायला पाहिजे. बरोबर आहे, म्हणून देवीला सांगायचं, सांगायचं आई तू जिथे जिथे तुझं ठाणं मांडलेलं आहे तिथून तिथून या ठिकाणी यायचं आणि या देशावरती जे काही कोरोनाचं संकट अजून पण आहे हे आता पूर्णपणे नाही सकर. म्हणून देवीला काय म्हणायचं, काय म्हणायचं, अनायगंबा बाई हा केला माझा धाव, अनायगंबा बाई हो हा केला माझा धाव, अन्न भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावा, भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावा, भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावा. भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावा, भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावे, भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावा, भरलाय तुझा मांडाई गोंधळाला यावा. नाण्यानं दागिन्यानं माझ्या आईला नटवलं, सारीनं चोळीनं दागिन्यानं सप्तशृंगीला नटवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं. सोन्यानं नाण्यानं दागिन्यानं माझ्या आईला नटवलं, अन सारीनं चोळीनं दागिन्यानं सप्तशृंगीला नटवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं. आईच्या परिणीत आहेत गलाया, आईच्या जत्राला जमल्या ती बाया, आईच्या जत्राला जमल्या ती बाया, आईच्या जत्राला जमल्या ती बाया, आईच्या परिणीत आहेत गलिंब, देवीचा छळपिणा गेला या लांब, देवीचा छळपिणा गेला या लांब, आईच्या परडीत आहेत ग पोर, देवीच्या जत्राला जमल्या ती पोर, देवीच्या जत्राला जमल्या ती पोर, देवीच्या जत्राला जमल्या ती पोर. सोन्यानं नाण्यानं दागिन्यानं माझ्या आईला नटवलं, सारीनं चोळीनं दागिन्यानं सप्तशृंगीला नटवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं. देवीला काय म्हणायचंय, काय म्हणायचंय, आई हा अगं तू झोका खेळते, झोका खेळत आईला बोलवायचं का, अशी छबिण्यातून देवी कशी येईल, कशी येईल, तो झोका खेळत ये. आणि बघा मंडळी, आई असा झोका खेळत येणार आणि इथं चाकूर गावी कपिलजी साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद देणार, पण तो आशीर्वाद देण्यासाठी आई कशी येणार ऐका तर. एकवीस स्वर्गावरती मेरुदंड खांब रोविला, मन पवनाचे दो त्यांबाबाईन झोका ग चढ.
पंचमी चांदण चमकत लखलका आमा खेळती झोका पंचमी चांदण चमकत लखलका आमा खेळती झोका खेळती झोका आमा खेळती झोका खेळती झोका आमा खेळती झोका माझी भोळी अंबिका ऐन गाठून मोका माझी भोळी अंबिका ऐन गाठून मोका आणि पंचमी चांदण चमकत लखलका पिंपळा जग फांदीला पिंपळा जग फांदीला जो कग बांधिला न पिंपळा जग फांदीला जो कग बांधिला न पिंपळा जग फांदीला नारा दिवा जीव द्या ती हलगी तठेका राधी वाजी उद्याती हलगी तठेका आंबा खेळती झोका खेळती झोका आंबा खेळती झोका खेळती झोका आंबा खेळती झोका माझी भोळी अंबिका ऐन गाठून मोका माझी भोळी अंबिका ऐन गाठून मोका आणि पंचमी चांदण चमकत लखलका आंबा खेळती झोका कानडा मुलुख गयलमा आई तुझा कानडा मुलुख गयलमा आई तुझा कानडा मुलुख गयलमा आई तुझा कानडा मुलुख गयलमा आई तुझी कानडी बोलनी 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 गयलमा गेली पुरडाच्या आळीला गयलमा गेली पुरडाच्या आळीला गयलमा कोल्हापूरचा गयल्लमा आईचा राजा कोल्हापूरचा गयल्लमा राजा निघतो राजाला गयल्लमा राजा निघतो राजाला गयल्लमा आज हॅलो या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवीला साकडं घालतो देवी पुढे जोगवा पसरतो देवीला विनंती करतो की या चाकूर शहरामध्येच नव्हे या लातूर जिल्ह्यामध्येच नव्हे या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारताला सुख समृद्धी आणि शांती लाभू दे आणि या पंचकृषीमध्ये या शहरामध्ये एक नवीन धडाडीचं नेतृत्व हे उदयाला आलंय त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे जेणेकरून या शहराचा नव्हे तर या मतदारसंघाचा विकास होईल आणि जोगवा मागत मी मागते जोगवा मागते मी मागते जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा वर्ग माय जोगवा तू वर्ग माय 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 जोगवा आया नो आया नो या देवीला आवळा आया
वाळग माय जोगवा हा वाळग माय जोगवा तू वाळग माय जोगवा कानडा मुलुख गयल्लमा आई तुझा कानडा मुलुख गयल्लमा आई तुझी कानडी बोलनी गयल्लमा आई तुझी कानडी बोलनी गयल्लमा आई तुझा कानडा मुलुख गयल्लमा आई तुझा कानडा मुलुख गयल्लमा आई तुझा कानडा मुलुख गयल्लमा आई तुझा कानडा मुलुख